नमस्कार, मी नितीन मोरे, मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. सध्याच्या घडीला चित्रपट जेवढे थिएटरमध्ये रिलीज होतात, जेवढे चित्रपट आपण टी व्हीवर बघू शकतो, त्याच एका स्पर्धेमध्ये ओ टी टी प्लॅटफॉर्मसुद्धा आता उतरलं आहे. मराठीमध्ये दुसरं अग्रगण्य असं ओ टी टी प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलं आहे, ते म्हणजे अल्ट्रा झकास. आणि त्याच ओ टी टी प्लॅटफॉर्मचे सर्वे सर्वा सुशील कुमार अग्रवाल सर माझ्यासोबत आहेत. सर, कसं आहात तुम्ही? एकदम फर्स्ट क्लास. सर, खरंच धन्यवाद. अजून एक नवीन आणि आम्हाला आवडेल असं ओ टी टी प्लॅटफॉर्म तुम्ही आमच्यासाठी घेऊन आला आहात. आपण लोकलोक सर गप्पांना सुरुवात करूया. सर, काय सांगाल की मराठी इंडस्ट्रीमध्ये आधीपासून एक ओ टी टी प्लॅटफॉर्म आहेच, ते सुद्धा तसेच तेवढं चांगले नावाजलेलं असं आहे, त्याच्या जोडीला किंबहुना मी तर बोलेन की त्याला तोडीस तोड देणारं तुम्ही आपला अल्ट्रा झकास ओ टी टी प्लॅटफॉर्म घेऊन आला आहात. काय प्रेक्षकांना वेगळ्या नवीन बघायला मिळेल यामधून? तर एक तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन सारखं काहीच नसतं. तुम्ही टी व्ही चॅनल सुद्धा बघाल, बघाच 5-7 टी व्ही चॅनल्स आहेत, पण ते सगळ्यांचे वेगळे कॉन्टेंट आहेत आणि ज्याचा कॉन्टेंट चांगला असतो लोक तिथे जास्त आकर्षित. बरोबर. तर आज एक ऑलरेडी प्लॅटफॉर्म आहे, त्याला आपण काही असं हे सांगू शकत नाही की ही कॉम्पिटिशन आहे. त्यांचा एक वेगळा ऑडियन्स आहे, ऑडियन्स वेगळा आहे. माझी जी ऑडियन्स आहे ती वेगळी आहे. बरोबर. मी आज माझ्या अल्ट्रा झकासवर ऑडियन्सला दर आठवडे एक नवीन कॉन्टेंट देतो आहे, एक किंवा दोन नवीन कॉन्टेंट देतो आहे. दुसरे लोक देत आहेत की नाही देत आहे, कशा प्रकारचे कॉन्टेंट आहे, कशा क्वालिटीचे कॉन्टेंट आहे, हे फार महत्वाचं आहे. बरोबर. आणि एक मोठ्या पडद्यावर तुम्ही जाऊन पिक्चर बघता. बरोबर. आणि एक लहान पडद्यावर तुम्ही पिक्चर बघता, तर ते लहान पडद्यावर बघताना सुद्धा तुम्हाला असं फिलिंग व्हायला पाहिजे की हा हे सिनेमा आहे, तेव्हाच त्याचा काही अर्थ आहे. आम्ही जेव्हा ओ टी टी करताही सुद्धा जे फिल्म बनवतो, जसं की आमची आताच लास्ट मंथला एक फिल्म रिलीज झाली, हिराफेरी, एकदम कॉमेडी रिलीज आहे. त्याच्या पूर्वी झालेले आहे बोल राधा, बोल हरी बोल, नंतर ढल एकाचा, नंतर कुलस्वामिनी, आणि पुष्कळचे पिक्चर आम्ही ओ टी टीवर टाकलेले आहे आणि फार चांगला प्रतिसाद आहे. बरोबर. आणि तिथे काय आहे, फक्त मराठी पिक्चरच असं नाही, मराठी माणसाला सगळ्या प्रकारचे कॉन्टेंट बघायचे. अगदीच. होय. तर तुम्ही बघाल की आम्ही साऊथ इंडियाचे जे पिक्चर आहे, पण जे हिंदीमध्ये फार प्रसिद्ध झालेले नाही आहे आणि चांगले कॉन्टेंट आहे, ते अशा प्रकारचे कॉन्टेंट आम्ही डब करतो आणि लोकांना दाखवतो. फार चांगला प्रतिसाद आणि लोक बघतात सुद्धा. बघतात. म्हणजे जसं तुम्ही बोललात की साऊथ मधला एखादा चित्रपट हिंदीमध्ये चालत नसेल, पण मराठीमध्ये डब करून ऑडियन्स खूप चांगल्या पर्यंत त्याला रिस्पॉन्स देतो. असं साऊथची पिक्चर आम्ही डब केली. खो खो, आता खो खो हा मराठी माणसाचा खेळ आहे. हो. आणि आम्ही खो खो जर साऊथ मधली एखादी फिल्म आम्ही मराठीमध्ये डब केलेली आहे, तर डेफिनेटली मराठी माणसाला, तर आमची जी निवड आहे ती फार एकदम डिफरंट आहे. आणि आमचा जो एक आहे ना लोगो आहे, आपली आवड जपणार अल्ट्रा झकास, अल्ट्रा झकास, हे आपली आवड जपतोय बरोबर दर वेळेला. आणि त्या हिशोबाने आम्ही कंटेंट पाठवतोय. तर तो आमचा जो कॉन्टेंट राहील, जो तुमचा प्रश्न होता की काय वेगळं राहणार, डेफिनेटली पुष्कळ वेगळं राहणार. आम्ही दुसऱ्या लोकांना आमचा कॉम्पिटिटर मानतच नाही. तसं बघायला तर हेच खरंच खूप सुंदर उत्तर दिलं, कारण का आपली इंडस्ट्री आपली आहे, मराठी इंडस्ट्री, त्याच्यामध्ये एकमेकांचे स्पर्धा करून काही फायदाच नाही, कारण आपल्याला सरतेशेवटी प्रेक्षकांचं मनोरंजनच करायचं आहे. बरं, तर सर मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की आता अल्ट्रा झकासवर मी बघितलं आहे की, किंवा जसं तुम्ही बोललात की आपला फॅमिली ओरिएंटेड कॉन्टेंट हा खूप जास्त आहे, जो फॅमिली सोबत बसून बघू शकते. बाकीचे जे ओ टी टी प्लॅटफॉर्म आहेत, भले ते मराठी असू दे, हिंदी असू दे किंवा इंग्रजी असू दे, त्यांच्यावर जे कॉन्टेंट आहेत ते कॉन्टेंट किंबहुना कधीतरी फॅमिलीसोबत आपण नाही बघू शकत, जे अडल्ट कॉन्टेंट आपण त्यांना बोलू शकतो. अल्ट्रा झकास भविष्यामध्ये जाऊन असा कोणता वेगळा कॉन्टेंट घेऊन येईल का आमच्यासाठी, फॅमिली ओरिएंटेड वगळता? तर जर समजा तुम्ही दुसरेही ओ टी टी प्लॅटफॉर्म जर बघितले, तर आजकाल काय ओ टी टी प्लॅटफॉर्म कुठे कुठे बघता येतात, ते तुम्हाला टी व्हीवर बघता येतात, हो, ते तुमच्या लॅपटॉप वगैरेवर बघता येतात आणि तुमच्या मोबाईलवर सुद्धा बघता येतात. तर अशा प्रकारचे जे कंटेंट असतात, जे तुम्ही म्हणतात, म्हणजे आपण सांगूया ए रेटेड कॉन्टेंट ऑर यू ए रेटेड कॉन्टेंट असं, हे जे कॉन्टेंट असतात हे जनरली लोक मोबाईलवर बघतात. हो. आम्ही जे कॉन्टेंट बनवतो ते जनरली मराठी माणसाचे जे इच्छाशक्ती आहे त्यांना धरून,
आम्ही बनवतो की एक फॅमिली ऑडियन्स म्हणजे टीव्हीवर त्यांना त्या जर समजा मोबाईलवरून टीव्हीवर कॅच करून त्यांना जर बघायचं असेल तर ते फॅमिली बरोबर बसू शकते. पण येस त्याच्यामध्ये थोडंफार कंटेंट असंही येऊ शकतं पुढे की जे कोणाला फक्त मोबाईलवर बघायचं आहे तो बघू शकतो पण नॉट मच म्हणजे 5-10% इकडे तिकडे झालं तर ठीक आहे पण बाकी मराठीमध्ये मॅक्सिमम फॅमिली ओरिएंटेड कॉन्टेंटच चांगलं अगदी नाही म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की अल्ट्रा जकास आता जो फॅमिली ओरिएंटेड कॉन्टेंट त्यांनी जो ऑडियन्स धरून ठेवला तो शेवटपर्यंत धरून असणारच आहे. असं नाही की सुरुवात केले म्हणून फक्त ऑडियन्सला कॅप्चर करायला असं काही नसणार. शेवटपर्यंत धरून आम्ही ठेवणार आहोत पण त्याच्यात थोडंफार केव्हाही असं आजकाल काय ना ते हॉरर कॉन्टेंट थ्रिलर कॉन्टेंट या प्रकारचे जे कॉन्टेंट येतात त्या प्रकारचे कॉन्टेंट डेफिनेटली येतील. असं नाही आहे की ते फॅमिलीमध्ये बघू शकत नाही पण असं आहे ना फॅमिलीमध्ये काही लोकांना अरे बाबा मला हॉरर कॉन्टेंट नाही बघायचं बरोबर भीती वाटतं अशा प्रकारचं तर त्यावेळेला तो थोडासा एक डिफरन्स असतो. नाही खरंच खूप सुंदर उत्तर दिलेत सर. थोडा सर ओ टी टीच्या बाहेर जाता एक मराठी चित्रपटांसंदर्भात मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की सध्याच्या घडीला सर आपण बघू शकतो की फक्त दोन प्रकारचे चित्रपट जास्त चालतात मार्केटमध्ये. एक तर ऐतिहासिक पेरियॉडिक फिल्म्स वगैरे आणि दुसरा लंडन वारीचे. काय सांगाल तुमचं मत काय आहे या गोष्टीवर? लंडन वारी जी आहे ते तर ठीक आहे तिथे काही बेनिफिट्स वगैरे आहे म्हणून ते लंडन वगैरे करता चालले जातात. असं नाही आहे की तिथे आपली माणसं नाही आहे तिथे सुद्धा आपली माणसं आहे आणि तिथे जे त्यांच्याकडून घडतं ते जर समजा त्यांनी फिल्म मध्ये दाखवलं वगैरे आहे आणि लंडनला शूट केलेलं आहे तर इट इज व्हेरी गुड. पण जे गावातली स्टोरी आहे ते तुम्ही जाऊन लंडनला करणार त्याला काही अर्थ नाही. अगदीच. आणि मराठी असा सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे ना की तुम्ही कोणतीही आपल्या इकडची सब्जेक्ट तिथे जाऊन अननेसेसरीली शूट कराल मला नाही वाटत लोकांना आवडेल. लोकांना लंडन बघायला किंवा असं बाहेरचे परदेशाचे म्हणजे सीन्स वगैरे बघायला हिंदी चित्रपट किंवा इंग्लिश चित्रपट आहेत पुष्कळ तर ते मराठीला काही प्रतिसाद देणार नाही असं नाही पण तिथे काही बेनिफिट्स वगैरे असतात त्याच्यामुळे ते लंडन वगैरेला जातात. दुसरा प्रश्न आहे की म्हणजे आजकाल जो तुम्हाला हिस्टॉरिक वगैरे हिस्टॉरिकल तर बघा दरवेळेला एक चेंज तर पाहिजे ठीक आहे ना. आता तुम्ही हिंदी पिक्चर मध्ये बघाल की एक नॅशनल हिरोइझम करता एक पिक्चर येतं तिथेही हिस्ट्री सुद्धा येतं आणि तिथेही रोमॅन्टिक सुद्धा येत. आपल्याकडे सुद्धा मराठीमध्ये सुद्धा तसंच आहे की आपल्याला शेतीवाडीची पण पिक्चर भेटतील आपल्याला हिस्टॉरिक पण भेटतील आपल्याला कॉमेडी पण कॉमेडी सर्वात जास्त चालतात. लोक म्हणतात घरी बसून आपल्याला आरामात बसून बघायला पाहिजे टेन्शन पूर्ण दिवस तर टेन्शन ते आपल्याला नको आहे. तर मला वाटतं हे वेगवेगळ्या प्रकारची फिल्म आणि एक चेंज समटाईम म्हणजे थोड्या थोड्या पिरियड नंतर एक चेंज आलेला तो ऑलवेज इंडस्ट्री करता बरा असतो. नक्कीच. बरं सर जसं तुम्ही बोललात की आधीच ह्याच्या आधीच आपला जो प्रश्न होता की फॅमिली ओरिएंटेड कॉन्टेंट आणि त्याच्या बाहेरचा वगळता एक वेगळा कॉन्टेंट त्याच्याशीच मिळता जुळता तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की ज्या पद्धतीने चित्रपटाला सेन्सॉरशिप असते ज्या पद्धतीने एखादा चित्रपट भले मग तो यू ए रेटेड असू दे आर रेटेड असू दे ए रेटेड असू दे त्याला जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करावं लागतं तेव्हा त्याला सेन्सरची कॉपी किंवा सेन्सरची काहीतरीही लागतेच लागते. जर हे सेन्सॉरशिप ओ टी टी प्लॅटफॉर्ममध्ये आलं तर त्याचा तुम्ही काय त्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता हे योग्य आहे ना की थोडंफार लांब राहिलेलंच बरं? तर असं चॅनलवर सुद्धा बघा हा जेवढ्या टी व्ही सिरीज येतात किंवा दुसरे आणखी कॉन्टेंट येतात तर तिथे सेल्फ सेन्सरशिप नावाचा एक जो एक प्रकार ठेवलेला आहे ब्रॉडकास्टिंग इंडस्ट्री करता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर तो सेल्फ सेन्सरशिप तिथे आहे तसाही सेल्फ सेन्सरशिप इथे पण आहे. अच्छा ठीक आहे. तिथे काय होतं ते डायरेक्टली पब्लिक करता जातं टीव्ही असतं टीव्ही आपल्या घरात असतं तर एक त्याच्यावर थोडे रिस्ट्रिक्शन्स आहे की बाबा हे सेल्फ सेन्सरशिप आणि ओ टी टीमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की काही कॉन्टेंट असे असतात की जे तुम्ही टीव्हीवर आपल्या घरात बघू शकत नाही पण तुमच्या मोबाईलवर बघू शकता. अगदीच. त्याच्या हिशोबानेच लोक ते ओ टी टीवर अशा प्रकारचे कॉन्टेंट टाकतात आणि हे काय हे थोडं वेस्टर्न कल्चर जे आहे हे इकडे आलेलं आहे आपल्या इकडचं कल्चर तर आता काय झालं आपल्या इकडचं कल्चरची काही कॉन्टेंट आणि तिकडच्या कल्चरची काही कॉन्टेंट इथे आले बरोबर. पण आपण इन टोटॅलिटी ऑडियन्स जर बघितला की तशा प्रकारच्या कॉन्टेंटला ऑडियन्स किती आहे
तर आहे पण लिमिटेड ऑडियन्स आहे आणि फॉर लिमिटेड टाइम आहे. अगदी. हा तर सेन्सरशिप व्हायला हवं की नाही हा सगळा गव्हर्नमेंटचा डिसिजन आहे. बरोबर. याच्यामध्ये आपण काही सांगू शकत नाही की नाही झालं पाहिजे तर गव्हर्नमेंट करणार नाही असं असं नाहीच आणि आपण सांगितलं की नाही करणार व्हायलाच पाहिजे तर गव्हर्नमेंट करून देईल हे असंही नाही असंही नाही. तर या सब्जेक्टला मला वाटतं ओपन सोडून द्यायला पाहिजे आणि जे होईल ते होईल. जो होगा वो देखा जाएगा. अगदी सगळे अगदी. नाही सर खरंच खूप सुंदर उत्तर मला तुमच्याकडून ऐकायला मिळतात आणि पर्सनली मला खरंच खूप सगळ्या गोष्टी कळायला मिळतात कारण का OTT एक वेगळं पूर्ण प्लॅटफॉर्म असतं. चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार त्या पूर्ण त्यांचं बजेट वगैरे सगळंच वेगळं असतं. सर मराठी चित्रपटसृष्टी आता खरंच खूप चांगल्या पद्धतीने वरती येते समृद्ध होत चालली आहे. मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा आता 100 करोड 200 करोड कमवतच चालले. काय सांगाल की OTT प्लॅटफॉर्म आणि थिएटरमध्ये चित्रपट जेव्हा रिलीज होतात इन फ्युचर त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन वाढेल की ते दोघं एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जायचा प्रयत्न करतील. बघा मी 40 वर्षापासून या इंडस्ट्री दरवेळेला एक नवी टेक्निक येते. अगदीच. जेव्हा नवी टेक्निक येतं त्यावेळेला फार धावी होऊन जाते मार्केटमध्ये आता काय होईल आता काय होईल आणि पुढे जाऊन आपल्याला माहिती पडतं की हे दोन्ही आता बरोबर बरोबर चाललेले आहे. तर हा एक OTTचा जो प्रकार आहे तो आता नवीन नवीन 3-4 वर्षामध्ये जास्त मशरूम झालेला आहे. तर एक थोडं इस्टॅब्लिश करण्याकरता आपण समजा 2-3 वर्ष गेली पण तुम्ही हा वर्ष जर बघाल 2023 तर इथे फारसं ते इस्टॅब्लिश झालेलं आहे. OTTचं कॉन्टेंट वेगळं आहे थिएटरचं कॉन्टेंट वेगळं आहे. लोकांना थिएटरमध्ये आउटिंग पाहिजे आणि जे मोठ्या पडद्यावरची पिक्चर आहे ते तुम्ही मोठ्या पडद्यावरच बघू शकता. ते तुम्हाला लहान पडद्यावर चांगली वाटणार नाही. तर तो एक डिफरन्स आहे. तर तिथे मला नाही वाटत की तिथे दोघांचं काही कॉम्पिटिशन होणार. अच्छा. दोघं जण आपल्या आपल्या प्लेसमध्ये राहतील आपल्या आपल्या प्लेसमध्ये वाढतील. बरोबर. जसं की आज TV चॅनल जेव्हा TV चॅनल होतं तेव्हा हेच होतं ना. हो हो. थिएटर बंद होऊन जातील आता काय. पण ज्यावेळेला TV चॅनल आलं होतं त्यावेळेची थिएटरची संख्या आणि आजची थिएटरची संख्या जर तुम्ही बघाल तर कितीतरी पटानी वाढलेली आहे. अगदीच. तर हे टेम्पररी फेज असतात पण मला वाटतं हे सगळं निघून जाईल आणि दोन्ही जण आपल्या आपल्या रीते बरोबर नाही. म्हणजे असं असं बोलायला काहीच हरकत नाहीये की भले आपण मार्केटमध्ये असलो तरी बाबा आम्हाला सरांचा मी पहिल्या प्रश्न विचारला तेव्हापासून त्यांचं तेच आहे की आम्हाला कोणासोबत स्पर्धा करायची नाही विच इज व्हेरी गुड थिंग. कारण का प्रत्येकाकडे बिझनेसमॅनचं बोलावं किंवा एखादा उद्योगपतीचं असतं स्वप्न की काहीही झालं तरी बाबा माझ्या प्रोडक्टला मला पुढे घेऊन जायचं आहे. मग कुठे ना कुठेतरी त्याच्या मनामध्ये स्पर्धेची भावना येते. पण सर मी खरंच फॉर्च्युनेट समजतो मला की एक असा व्यक्ती मला भेटला ज्याच्या मनामध्ये बघ काही नको मला फक्त माझ्या ऑडियन्सचं एंटरटेनमेंट करायचा बस बाकी काही नाही. खरं सर खूप खूप भारी वाटत करतोय आणि मित्र बोलून की पुढे सुद्धा नक्कीच करायला आणि आम्हाला नवीन नवीन कॉन्टेंट बघायला मिळतीलच. तुर्तास तर आपण थांबूया पण जातात एक शेवटचा मला प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल आणि ती माहिती माझ्यासाठी महत्वाची आहे असं मला वाटतं जसं या इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतो आणि माझ्या प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला आवडेल की चित्रपटाचा बिझनेस कसा असतो हे सगळ्यांना माहिती आहे. पण सर मला ऐकायला आवडेल की जेव्हा OTT प्लॅटफॉर्मवर एखादा चित्रपट येतो किंवा OTT प्लॅटफॉर्मवर एखादा कॉन्टेंट व्हायरल होतो किंवा कॉन्टेंट रिलीज होतो त्याच्या पाठीमागचं जो काही बजेटिंग बोला किंवा त्याच्या पाठीमागचं जे काही आर्थिक कारण असतं किंवा आर्थिक सगळ्या गोष्टी असतात त्या कशा बघितल्या जातात. तर इथे जेव्हा तुम्ही म्हणताना की दुसरे प्लॅटफॉर्म पण आहे कॉम्पिटिटर पण आहे काय होईल वगैरे वगैरे हा जो तुमचा प्रश्न हा इथे सॉल्व होतो की आम्ही आमच्या अल्ट्रा झकासवर जो काही कॉन्टेंट रिलीज करतो बरोबर त्या कॉन्टेंटला आम्ही तेवढाच प्रचार देतो जेवढा एक थिएटरमध्ये सिनेमा होतो. तर त्यांचा प्रमोशनचा खर्च आणि आमचा प्रमोशनचा खर्च जवळजवळ सारखा असतो. फक्त ते लोक ज्या वेळेला थिएटरमध्ये रिलीज करतात त्यावेळेला त्यांना जे VPF आणखीन जे थिएटरचे जे खर्च लागतात आणि जे आउटडोअर मध्ये पब्लिसिटी लागण्याचे थिएटरवर तो खर्च एक त्यांचा वेगळा असतो. अदरवाईज प्रमोशन आम्ही तेवढ्याच मनाने आणि तेवढ्याच खर्चाने करतो जेवढ्या खर्चाने पिक्चर रिलीज होते जेव्हा रिलीज होते.
आम्ही काही म्हणजे मागे सोडत नाही. म्हणजे असं बोलू काही हरकत नाही बाबा, ओटीटी आहे पण आम्ही सुद्धा तेवढाच जोर लावतो जेवढा चित्रपट लागतो. नाही खरंच सर, खूप भारी वाटत तुमच्यासोबत गप्पा मारून. खरं मी जसं बोललो आधी की मला सुद्धा नवीन नवीन गोष्टी मला कळाल्या. पुन्हा एकदा सर खरंच खूप थँक्यू आमच्यासाठी. अल्ट्रा झकास सारखं तुम्ही चॅनल घेऊन आलो, आपला मराठी माणसाचं जसे तुम्ही टॅगलाईन बोललात तशीच तसंच आम्हाला नवीन नवीन कंटेंट घेऊन या, आपली आवड जपणार. आणि पुन्हा एकदा सर खरंच खूप धन्यवाद आमच्या चॅनल सोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू.